मराठी ही शाखेच्या वतीने आज गोलबाग राजवाडा इथं आंदोलन घेतलेलं आहे. बांधवांनो, आपण गेले 2 दिवस एक चीड आणणारी संतापजनक घटना ऐकत आहात, ती म्हणजे आपल्या मुंबईतली हिंदू तरुणी श्रद्धा, तिला जो आपताप यांना तिचे 35 तुकडे करून फेकून दिले, याच्या विरोधामध्ये आम्ही आजचं आंदोलन घेतलेलं आहे. आणि शासनाकडे आमची मागणी आहे की या आपतापला त्वरित फासावर लटकवलं पाहिजे. आणि या श्रद्धासारख्या ज्या हिंदू तरुणी आहेत, ज्या लव जिहादसारख्या कारस्थानांना बळी पडत आहेत, तर हा लव जिहादविरोधी जो कायदा आहे, तर तो पण त्वरित आपण केला पाहिजे. तर अशी आपण शासनाकडे विनंती करतोय, कारण आपल्या ज्या माता भगिनी आहेत, तर त्यांची कित्येक माता भगिनी बेपत्ता आहेत, त्याच्यामागे ह्या लव जिहादचं षडयंत्र आहे का याचा शोध घेण्याची गरज आहे. आणि आपल्या माता भगिनींना वाचवण्याची पण आज गरज आहे. आणि या धर्मांधांवर कठोर कारवाई होण्यासाठी, त्यांच्यावर वचक बसण्यासाठी या आपतापला फाशी देण्यात यावी अशी आम्ही मागणी करत आहोत. आणि या संदर्भातलं निवेदन आम्ही उद्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देणार आहोत.